आरोग्य धनसंपदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आरोग्य धनसंपदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी काय घरगुती नैसर्गिक उपाय केले पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत. अवाजवी वजन कमी करण्याच्या सर्व पद्धती समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. चुकीच्या आहार पद्धतीमुळे चुकीच्या आहारामुळे आपल्या शरीराचे वजन वाढते, तसेच बरेच जणांमध्ये ते वाजवीपेक्षा खूपच अधिक वाढते आणि आपल्याला त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणून या घरगुती नैसर्गिक पद्धतीने आपले वजन कमी करा आणि आरोग्यदायी जीवन जगा. वजन कमी करण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात 3 कोकम भिजवावेत. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर आणि थोडे हिंग घालून दिवसातून 2 वेळा घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा वजन कमी करण्यासाठी अतिशय रामबाण उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी टोमॅटो खूपच उपयुक्त ठरतात. रोज सकाळी उपाशीपोटी 1-2 पिकलेले टोमॅटो खाल्ले तर आपले वजन नक्कीच कमी होऊ शकते, तसेच आपल्या शरीराला पोषक तत्त्वसुद्धा मिळतात आणि आपली त्वचासुद्धा मऊ आणि तेजस्वी बनते. वजन कमी करण्यासाठी लिंबू खूपच उपयुक्त ठरते. रोज दिवसातून 2 वेळा 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 ते 1.5 चमचा मध घालून घेतल्याने हमखास वजन कमी होतेच. वजन कमी करताना स्ट्रेच मार्क येणे, त्वचा सैल पडणे असे परिणाम देखील लिंबूमुळे टाळता येतात. आपण या पाण्यामध्ये काळी मिरी पावडर घालूनसुद्धा हे पाणी घेतल्याने वजन कमी करण्यास नक्कीच फायदा होतो. रोज जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे सूप घेतल्याने वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. कोबीमुळे अन्नातील शुगर आणि कार्बोहायड्रेटचे रूपांतर फॅट्समध्ये होत नाही आणि त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूपच परिणामकारक ठरते. ज्या व्यक्तींना थायरॉईडचा त्रास आहे त्यांनी मात्र कोबी खाणे टाळावे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा रस, थोडे सैंधव, तुपात घातलेले हिंग एकत्र करून घेतल्याने फॅट्स बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वाढलेले पोट देखील नक्कीच कमी होते. वजन कमी करण्यासाठी पावडर मसाज खूपच उपयुक्त ठरतो. सुंठ, अर्जुन, त्रिकटू, नागरमोथा आणि आंबे हळद एकत्र करून त्यात तिळाचे तेल घालून सर्वांगाला याचा मसाज करावा. त्यानंतर व्यायाम करून नंतरच आंघोळ करावी. याने वजन नक्कीच कमी होईल. आहारात नियमित पालक, पपई, दही, पेरू, कांदा, लसूण, दालचिनी, मध अशा गोष्टींचा समावेश नियमित करावा. आपण जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. मांसाहार, तेलकट, गोड, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळावे. जेवणाआधी सॅलड खाऊन नंतरच जेवणास सुरुवात करावी. जेवण मात्र अगदी मनापासून आणि चावून चावूनच खावे. रात्रीचे जेवण हलकेच असावे. जेवल्यानंतर किमान 2 तासानंतरच झोपावे. आपण जेवणाच्या वेळा सांभाळल्या तर तुमचे वजन वाढणारच नाही. दररोज 8 ते 10 ग्लास गरम पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे सुद्धा फॅट लॉस होऊन वजन कमी होते. त्याचबरोबर कपालभाती, योगासन, सूर्यभेदन प्राणायाम, सुदर्शन क्रिया वजन कमी करण्यासाठी खूपच परिणामकारक ठरतात.
योग साधनेला योग्य आहाराची जोड दिली तर आपलं वजन नक्कीच कमी होते. नियमित व्यायाम किंवा वॉक केल्यास देखील वजन कमी होण्यास मदत होते. फक्त काळजी करत राहण्यापेक्षा या सोप्या उपायांचा अवलंब करा. आहार विहाराची काळजी घ्या आणि आपले वजन प्रमाणातच ठेवा. धन्यवाद.